पुढची बातमी बघूयात. रेशनिंग अधिकाऱ्यास उल्हासनगर मध्ये 1500 लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केलंय. एका नागरिकाला नवीन रेशन कार्ड बनवून देण्यासाठी सदर लाच मागितल्याचं उघड झालं आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथे शिधा वाटप कार्यालय आहे. एक नागरिक आपले नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी गेला होता, मात्र या कार्यालयात शिधा वाटप निरीक्षक या पदावर असलेल्या मुकेश थोरात या अधिकाऱ्याने त्या नागरिकाकडे 4000 रुपयांची लाच मागितली. अखेर त्यांच्या झालेल्या तडजोडीत थोरात याने 1500 रुपये घेण्याचं मान्य केलं. हे 1500 रुपये घेताना सापळा रचून बसलेल्या ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी झडप घालून त्यांना रंगेहात पकडलंय. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. आज 4 दिवसापूर्वी माझ्या घरचं शिधापत्रिका बनवण्यासाठी काम सुरू होतं, मावशींच्या शिधापत्रिकेचं. त्यावेळेस मावशीला असं कळलं की शिधा वाटप निरीक्षक श्री थोरात साहेब हे त्यांना लाच मागण्याचे प्रयत्न करत होते. मग त्यांनी मला साहेबांशी भेटण्यास सांगितले की बाबा मी विधवा आहे, माझे हसबंड वारलेले आहेत, तर मग हे मला पैसे कशाचे मागतात, हे मी धुणे भांड्याची कामं करते. मावशीने मला हे सांगताच मी श्री थोरात साहेबांशी भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांना सगळं स्पष्ट केलं की मावशींचे पती मृत्यू झालेले आहेत, ते धुणे भांडीचे कामं करून आपला उदरनिर्वाह करतात. मग तरी त्यांनी मला सांगितलं की नाही, राशन कार्डाचं काम आहे, नवीन राशन कार्ड बनवायचे, 4000 खर्च येतो, तुला माहिती आहे, तर तुझं मावशीचं कार्डाचं काम आहे म्हणून 2000 रुपये दे मला. मग 2000 रुपयाची मागणी केल्यानंतर मग थोडीशी बार्गेनिंग होऊन 1500 डन झालं. 1500 मी ज्यावेळेस त्यांना 1500 रुपये द्यायला गेलो त्यावेळेस अँटी करप्शन ब्युरो ठाण्यातील सर्व अधिकारी व त्यांचं पथक व टीम ही माझ्यासोबत होती आणि 1500 रुपये देताना त्यांना रेड हँड अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांच्या अधिकाऱ्यांनी पकडलं. आपलं नाव? माझं नाव दीपक चंद्रभानगाडे.